नासा आणि नॅशनल सायन्स फाउंडेशनने केलेल्या एका सर्वेक्षणात पृथ्वीवरील सरोवरातील पाण्याचे तापमान वाढले असल्याचे निदर्शनात आलंय. जागतिक तापमान वाढीचा हा परिणाम असून सरोवर तापमान वाढ ही एक चिंतेची बाब असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हटलं आहे. जागतिक तापमान वाढ ही जगभरातील राष्ट्रांसाठी मोठी नैसर्गिक समस्या होऊन बसली आहे. पृथ्वीवर वाढलेल्या तापमानाचा परिणाम सर्व जग अनुभवत आहे. कार्बन उत्सर्जन, हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण, ओझोन थरांची घट या सर्व कारणांमुळे जागतिक स्तरावर तापमान वाढ झाली असून जगाच्या हवामानामध्येही बदल होत आहेत. याचाच परिणाम म्हणून की काय आता पृथ्वीवरील सरोवरांचे तापमान वाढले असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झालंय. नासा आणि नॅशनल सायन्स फाउंडेशनने केलेल्या या सर्वेक्षणात पृथ्वीवरील 235 सरोवरांचे सर्वेक्षण करण्यात आलंय. या सर्वेक्षणानुसार पृथ्वीवरील सरोवरातील पाण्याचे तापमान सरासरी 0.34 डिग्री सेल्सिअसने वाढले. दर 10 वर्षांनी ही तापमान वाढ झाली असून महासागराचे आणि वातावरणातील तापमान वाढीच्या तुलनेत ही वाढ अधिक असल्याचे निदर्शनात आलंय. पृथ्वीवरील गोड पाण्याचे साठे पर्यावरण संतुलनासाठी महत्वाचा घटक असून सरोवर तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास एक प्रकारे हातभारच लागतोय. सरोवर तापमान वाढीमुळे पाण्यातील अल्गल ब्लूम्स या घटकात वाढ होऊन गोड्या पाण्यातील सजीवांवर त्याचा मोठा परिणाम होईल असे मत संशोधकांकडून व्यक्त केले जाते. नासाने या संशोधनासाठी पृथ्वीवरील 235 सरोवरांचा अभ्यास केलाय. यासाठी गेल्या 25 वर्षांचा सॅटेलाइट माहितीचा वापर केला असून ठिकठिकाणच्या सरोवरांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संशोधन करण्यात आलंय. जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे दिसून येत आहेच. मात्र येत्या काळात पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टीच्या विनाशासाठी ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत ठरेल. नुकतेच संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं जागतिक हवामान बदल परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेमध्ये सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षण मसुदा मान्य केला. येत्या काळात कार्बन उत्सर्जन, हरितगृह वायू नियंत्रित आणण्यासाठी हे सर्व राष्ट्र प्रयत्न करणार आहेत. मात्र जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल याबाबत वेळीच योग्य कार्यवाही करणे गरजेचे असून असं न घडल्यास एकूणच संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.